कोट्यवधी रुपये खर्चून तयार करून केलेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा पडल्याचं समोर आलंय. एबीपी माझानं 11 जुलैला समृद्धी महामार्गावर भेगा पडल्याचं समोर आणलं होतं. त्यानंतर राज्य विकास महामंडळ जागं झालं, त्यांनी भेगांमध्ये सिमेंट भरलं. मात्र अवघ्या महिनाभरातच पुन्हा परिस्थिती जैसे थेच झाली. भेगांमधलं सिमेंट बाहेर पडू लागलं असून त्याचे खपले हातानं निघत आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा पडायला सुरुवात झाली आहे. रस्ते विकास महामंडळानं भेगा पडल्यानंतर संबंधित कंपनीला नोटीस बजावली, मात्र त्या नोटीशीला कंपनी दाद द्यायला तयार नाही. समृद्धी महामार्ग हा जवळपास 443.7 किलोमीटरवर सध्या काय नेमकी स्थिती आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडे. समृद्धी महामार्गावर 11 जुलै रोजी एबीपी माझानं बातमी दाखवली होती की समृद्धी महामार्गावरती भेगा पडलेल्या आहेत. जो पॉइंट होता समृद्धीचा 443.7, त्याच ठिकाणी एका महिन्यानंतर मी आहे. त्यावेळी बातमी दाखवल्यानंतर संबंधित विभागानं ह्या भेगा सिमेंट लावून बुजवल्या होत्या. मात्र एक महिन्यानंतर आत्ता जर त्या समृद्धी महामार्गाच्या जिथे भेगा पडल्या होत्या तिथली परिस्थिती या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. ह्या पुन्हा या ठिकाणी भेगा पडायला सुरुवात झालेली आहे आणि जे सिमेंट पुन्हा एकदा भरलं होतं म्हणजे पूर्वी देखील त्याचे खडे या ठिकाणी निघत होते आणि आत्ता देखील समृद्धी महामार्गात जिथे या भेगा भरल्या होत्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे खडे आत्ता देखील आपल्याला निघताना पाहायला मिळत आहेत. खरं तर ज्यावेळी अशा भेगा पडतात नियम असा सांगतो की तिथला जो पूर्ण सिमेंटचा पॅच आहे तो बदलायला हवा. ज्या कंपनीनं हे काम केलं आहे त्याला रस्ते विकास महामंडळानं वारंवार नोटिसी दिल्या, मात्र त्या नोटिसीला संबंधित कंपनी भाव देत नाही, त्याला फेटाळून लावते. ज्यावेळी हे भागा दाखवल्या होत्या त्यावेळी देखील एक नोटीस या ठिकाणी रस्ते विकास महामंडळानं संबंधित कंपनीला दिली होती, मात्र तरी देखील फारसं काही गांभीर्यानं या कंपनीनं घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि पुन्हा एकदा पूर्वरत भेगा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता सरकार किती गांभीर्यानं पुन्हा घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे की पूर्वीसारखं पुन्हा सिमेंट थापलं जाईल, पुन्हा महिन्याभरानंतर भेगा पडतील, पुन्हा कोणीतरी बातमी करेल, पुन्हा सिमेंट थापलं जाईल, असंच वारंवार होईल की याची खरोखरच डागडुजी रितसर पद्धतीनं नियमानं केलं जाईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र सदरील कंपनीला रस्ते विकास महामंडळ नोटीस दिलं तर मात्र कंपनी केराची टोपली दाखवते अशा पद्धतीचं सध्या तरी पाहायला मिळतं. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, समृद्धी महामार्ग, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.